महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राहुल गांधींना मोदी सरकार घाबरले म्हणूनच निलंबनाची कारवाई, आमदार प्रणिती शिंदे। देशात पंतप्रधान मोदींची हिटलरशाही, आमदार प्रणिती शिंदे। सरकार विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये असंतोष, डॉक्टर कैलास कदम। खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे धाबे दणाणलेत, म्हणूनच राहुल गांधी यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवून त्यांची खासदारकी रद्द करून निलंबनाची कारवाई केली आहे। याविरुद्ध देशातील काँग्रेस पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवलाय। सर्वसामान्य जनता हे सर्व पाहत आहे। आता देशातील नागरिक भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मागील 8 वर्षांपासून पंतप्रधान मोदींची हिटलरशाही सुरू आहे, अशी टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे। काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांची खासदारकी निलंबित करण्यात आली आहे, तसेच सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आलंय। याविरुद्ध काँग्रेसने देशभरात पत्रकार परिषद घेऊन जय भारत सत्याग्रह अभियान सुरू केलंय। त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। शरद पवारांनी सल्ला दिलेला आहे असा असताना महाविकास आघाडीची प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारसरणी असते, ती काँग्रेसची विचारसरणी आहे, जशी भाजपची पण एक विचारसरणी आहे, आरएसएसची पण विचारसरणी आहे, जशी खुद्द सावरकरजींची विचारसरणी होती, ती शिवाजी महाराजांच्या पण विरोधात असेल, गांधीजींच्या विरोधात, आंबेडकरजींच्या विरोधातली त्यांची विचारसरणी होती। तर या आपापल्या विचारसरणी असतात आणि त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं ही आमची विचारसरणी आहे। पण नक्कीच महाविकास आघाडीमध्ये जे काही असेल ते चर्चा करून आम्ही एकत्र लढणार आणि महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्याचा 100% प्रयत्न। जे राज ठाकरेंची बोलले ते नक्कीच मला असं वाटतं ते मिली भगत आहे त्यांची, आणि म्हणून आता वेगवेगळे असे प्रयत्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना दिसतील, पण आपण सावध राहायला पाहिजे आणि जनता खूप खुश आहे। राहुल गांधींनी रेप केसेस भरपूर होत आहेत असे विधान केलं होतं, त्याच्यावरती स्मृती इराणी म्हणल्या की राहुल गांधींना अटक होती तर तुमची जेल भरो आंदोलनाची तयारी असणार आहे काय? 100% जेल भरो तयारीची तयारी आहे, 100% अजून तीव्र आंदोलन करण्याची तयारी आहे, आणि जो प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतो ह्यासाठी आणि म्हणून ही जोमाने आम्ही चालू ठेवतो। शाहू महाराजांच्या वंशीचे आहेत संयुक्त राजे यांनी ट्विट केले, त्याला रामनवमीच्या दिवशी त्यांनी नाशिकच्या बाळाराम मंदिरात जे आहे ते पूजा केली, त्यामध्ये पूजा जी आहे ती पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली विद्या महाराजांनी, मात्र ती त्याला विरोध दर्शवत त्यांनी ती वैदिक पद्धतीने म्हणण्यास सांगितली संयुक्त राजांनी। मला ते ट्विट अजून वाचायचं आहे मला, म्हणून त्याच्याबद्दल मी टिप्पणी देऊ इच्छितो। एकंदरीत राज्यातील जर परिस्थिती बघितली तर कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती आहे, राज ठाकरे संदर्भात तुम्ही उल्लेख केला, हे सगळे मिळून षड्यंत्र रस्त्यात असं वाटतं नाही। 100% जेव्हा कौल त्यांच्या बाजूनी नसतं, कारण का काही कामच झाली नाही आहेत मागच्या महिना जेव्हापासून ते आले, तर मग काय करायचं? आणि हे इथेच नाही वरपासून येते, आता पण तुम्ही बघता की कौल थोडं सरकताना दिसलं की अटक, मग हे असे एकदम लोकशाही विरोधात असलेल्या पद्धती वापरून लोकांवर दबाव आणण्याचा, लोकांना इमोशनल करण्याचा, जातीयवाद निर्माण करण्याचा, बघा त्यांच्या वेगवेगळ्या बी टीम्स आहेत, लोकांना पेटवा पेटवीचं राजकारण, जातीयवाद निर्माण करून ठिकठिकाणी त्या ठिकाणी धर्माचा आधार घेऊन जिथे काम नसतं तिथे धर्म येतो आणि तिथे लोकशाही येत नाही, तिकडे सेक्युलरिझम पण येत नाही, आणि म्हणून जेव्हा काम नसतं तेव्हा धर्माचा आधार घेऊन हे लोक इलेक्शन पुढे इलेक्शन लढतात। पण आता महाराष्ट्राची किंवा भारताची जनता अशी नाही आहे, भारताची जनता ही 100% सेक्युलर आहे। मोदीजींना पण जेव्हा निवडून आणलं तेव्हा ते सेक्युलरिझम वर अँटी इनकम्बन्सी होती म्हणून आणलं, ते काय एका धर्माला किंवा जातीचा वापर करून आधार घेऊन आले नाहीत, म्हणून कधीही कदापि आम्हाला बिघडवायचा भारताच्या जनतेला वसुदेव कुटुंबकम स्वीकारणाऱ्या सर्व धर्म समभाव आणि लोकशाही
स्वीकारणाऱ्या जनतेला तुम्ही कधीही त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, ती कीड आमच्या देशाला लावू नका. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.